एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. गेल्या 15 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून भाजप नेत्यांनी माघार घेतली, मात्र पगारवाढीनंतरही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर आंदोलनातून मागे हटणार नसल्याचं आझाद मैदानावर ठिय्या देणाऱ्या आंदोलकांनी स्पष्ट केलंय. आझाद मैदानातले एसटी कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. आझाद मैदानातल्या संपकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामनाथ दौने यांनी. विलीनीकरणाच्या मागणीवरती आता एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी आता दाखवलेली आहे. राज्य सरकारनं पगारवाढीचा प्रस्ताव जो ठेवला होता या प्रस्तावाला देखील नामंजुरी या एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवलेली आहे. मात्र या एकूणच आंदोलनाला वेगळं वळण देखील राजकीय लागताना पाहायला मिळते. आपल्यासोबत एसटी कर्मचारी आहेत, नेमका हा लढा कसा पुढे घेऊन जाणार आहेत ते काय सांगाल? आज तुमची आता जी बैठक झाली शिष्टमंडळांनी काय भूमिका नेमकी आम्ही मांडली राज्य सरकारसोबत हे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र जे राजकीय नेतृत्व होतं ते यातून निघून गेलेलं आहे. नाही, राजकीय नेतृत्वाने अजून तसं अधिकृतरित्या कोणतेही जाहीर केलेलं नाहीये. आणि जरी जाहीर केलेलं असेल तरी मी समस्त महाराष्ट्रातल्या 92,000 कर्मचाऱ्यांतर्फे सांगतो की आम्ही सगळे जाऊन त्यांच्याकडे आग्रह धरू की त्यांचं नेतृत्व आम्हाला हवंय, त्यांचं नेतृत्व आम्हाला पाहिजे आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाशिवाय हे शक्य नाहीये. आणि आम्ही त्यांना सोबत आणूनच इथं त्यांना मैदानात परत आणू हा आमचा ठाम निर्णय आहे. आणि सगळ्या विलीनीकरणाच्या प्रोसेसमध्ये सरकारकडून जे काही गटबाजी पाडण्यात आमचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याला आम्ही खतपाणी घालणार नाही. आणि सदाभाऊ असतील, पळळकर साहेब असतील, सदावर्ती साहेब असतील, आम्ही या सगळ्यांना इथे आणू, सगळ्यांना एकत्रित बसू आणि एकत्रित बसून आम्ही आमचा पुढचा निर्णय जाहीर करू. चर्चा होत नाही तोपर्यंत मार्ग निघत नाहीत हे देखील काल सांगण्यात आलं होतं. त्यासाठी तुमचं शिष्टमंडळ गेलं होतं, चर्चा झाली, मार्ग निघाला, मात्र तो मार्ग तुम्हाला का मान्य नाहीये? आम्ही शिष्टमंडळाशी चर्चा केली. शिष्टमंडळांचं एकच म्हणणं होतं, विलीनीकरणावर आम्ही ठाम होतो. आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ते शिष्टमंडळ बाहेर निघून आलेलं आहे. आणि त्यांच्या चर्चेवर आमच्या शिष्टमंडळांनी मान्यता अजिबात दिलेली नाही. आणि समिती गठीत करण्यात आली आहे विलीनीकरणासाठी, 12 आठवड्यांचा वेळ देखील देण्यात आलेला आहे. अशात 12 आठवडे हा लढा असा सुरू राहणार आहे, काय तयारी असणार आहे? जोपर्यंत एसटीचं शासनात विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत 12 आठवडेच काय, 12 वर्ष जरी लागलं तर आम्ही आझाद मैदान सोडणार नाही किंवा आम्ही एसटी डेपोच्या बाहेर काढणार नाही. आमच्या लाल परीला तिचा हक्क मिळवून द्यायचा आहे, तिला शासनात विलीन करायचं ही आमची पहिली आणि अंतिम मागणी आहे. मधला मार्ग आम्हाला नकोय. काय फसवणूक चालू आहे? एवढी वेतन वाढ सगळ्याच्या वेतन वाढ काय आम्हाला माहिती नाही किती वेतन वाढते. अहो 17,000 किमान वेतन पेक्षा कमी आहे, किमान वेतन 18,000 आहे आणि जास्तीत जास्त वाढ म्हणजे किती 17,000. चुकीचं आहे. माझा मुलगा 2 वर्षाचा आहे, त्याने जर मला मोबाईल मागितला तर मी 50 रुपयाचा डुप्लिकेट मोबाईल आणून देते. सेम तीच प्रोसेस आहे एसटी मध्ये ही वेतन वाढीची. खोटे आम्ही येडे का? आम्ही नाले काय, मूर्ख आहे का, आम्हाला कळत नाही का? आम्हाला माहिती आहे आम्हाला विलीनीकरण हवंय आणि विलीनीकरणाशिवाय दुसरी कोणती चर्चा नको, कोणती मागणी नाहीये. मधला मार्ग नाही पाहिजे, एकच मार्ग आहे विलीनीकरण. आणि आम्ही कायदेशीर लढतोय. जोपर्यंत आम्हाला कायदा म्हणत नाही, कायद्यानं जरी सांगितलं, कोर्टानं जरी सांगितलं की तुम्ही आझाद मैदान सोडा, तुम्ही ड्युटीवर जा, तरी जाणार नाही. जे दिल्लीला घडलं, जे शेतकऱ्यांनी केलं ते एसटी कामगार करणार. नवीन प्रगती होणार, नवीन युद्ध होणार, नवीन क्रांती होणार. आम्ही लढणार मरेपर्यंत, मरू. 42 मेले त्या 42 मळांवर हे आंदोलन सुरू झालंय आणि मागणी तुम्ही काय देता? पगारवाढ द्यायची होती तर तेव्हा द्यायची, तुमच्याकडे पैसे नाही म्हणता उद्या एसटी विकून टाकता. काय नाटक चालू का तुमचे? एसटी वाचवायची, एसटी वाचली पाहिजे आणि विलीनीकरण झालं पाहिजे म्हणून लढतोय आम्ही. आज देखील हे कर्मचारी आंदोलनाची भूमिका हे विलीनीकरणावरच असल्याचं मत ठाम व्यक्त करताना पाहायला मिळतात. अशात आम्हाला वाढीव पगार नको तर विलीनीकरण हाच मार्ग राज्य सरकारने दाखवावा या भूमिकेवर ठाम ठेवत आता आंदोलन अधिक तीव्र करण्याची भावना हे संपूर्ण आंदोलक व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरामन नितीनसह रामनाथ दौने, साम टीव्ही, मुंबई.